आमचे यूटूब चाइनलला सस्काइब करा, महानकारी न्यूज सस्काइब करा, आणी नोटिफिकेशन ओन करा, नोटिफिकेशन ओन केला मुले आमचे अपडेट आपले परेंत सतत पोहोचेल कुरली आपपाची वाडी यात्रेचा मुख्य दिवस, दोनी पालखी मिरवणुकीसह सह होणार

रविवारी दिनांक अठ्ठावीस रोजी यात्रेचा मुख्य दिवस असल्याने या दिवशी दिवसभर नैवेद्य रात्री ढोल जागर वालंग रात्री एक वाजता पालखी प्रदक्षिणा सबिना झाल्यावर हेडाम खेळवण्यात येणार आहे यानंतर यात्रेची मुख्य आकर्षण असणारी मुख्य भाकणूक होणार आहे सोमवार दिनांक एकोणतीस रोजी सकाळी घुमट मंदिरात भाकणूक होणार आहे सायंकाळी चार वाजता ढोल जागर व पालखी मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर आप्पाचीवाडी कुर्ली येथे भव्य पालखी मिरवणूक होणार आहे या पालखी मिरवणुकीस दोन्ही गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असतात पालखी आप्पाचीवाडीहून कुर्ली हलसिद्धनाथ मंदिरात गेल्यावर या यात्रेची सांगता होणार आहे यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही प्रकारचा मनोरंजनाचा कार्यक्रम नसून कोणत्याही प्रकारचा मनोरंजनाचा कार्यक्रम नसताना सुद्धा लाखो लोक भक्तीपोटी येत असतात या यात्रेचे वैशिष्ट्य आहे की लाखो भाविक येऊन देखील कुणाचे दर्शन होत नाही असं नाही इतकी मोठी यात्रा असून देखील दर्शन लाईन नाही कुठूनही देवाचे दर्शन होत असतं मंगळवार दिनांक तीस रोजी कुर्ली येथील शिंत्रे आखाडा मैदान भव्य कुस्ती मैदान होणार असल्याची माहिती हलसिद्धनाथ देवस्थान ट्रस्ट यांच्याकडून देण्यात आली आहे या यात्रेसाठी कागल निप्पाणीहून जादा बसची सोय करण्यात आली आहे ग्रामपंचायतीकडून गाडी पार्किंग सोय पिण्याच्या पाण्याची सोय आदी उपाययोजना करण्यात आल्या आहेत मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे मंदिर परिसरात नारळ साखर कापूर खेळणी हॉटेल भेळ पाळणे आदींचे मोठे स्टॉल लावण्यात आले आहेत